राजापूर तालुक्यातील नाटे गावातील नाटेश्वर मंदिराची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात आहे। याच मंदिरात श्री गणेशाची मूर्ती असल्याने अंगारकी संकष्टीला भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्याकरता गणपती बाप्पांवर ब्राह्मणाकरवी अभिषेक करतात। नाटेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर समजले जाते। स्वयंभू शंकराची पाषाणकृती पिंडी या मंदिरात आहे। या पिंडीवर कलव नामक व्यक्तीची गाय दुधाचा पान्ना सोडत असे, तेव्हापासून या मंदिराची प्रसिद्धी वाढू लागली। ती आजपर्यंत तशीच वाढत जात आहे। याच मंदिरात श्री गणेशाची पाषाणकृती मूर्ती आहे। संकष्ट चतुर्दशी तसेच अंगारिका संकष्टी मोठ्या भक्तिभावाने इथे साजरी केली जाते। गणेश भक्त गणपती बाप्पावर अभिषेक तेथील गुरुजी श्री अरुण नवाते यांच्याकरवी करून घेण्याकरता मंदिरात येत असतात। तसेच विलास शहाणे गुरुजी यांनी भक्तिगणांना अंगारिका संकष्टीचे महत्त्व पटवून दिले। संकष्ट चतुर्थी अंगारकी म्हणून का संबोधले जाते या पाठीमागची कथा जाणून घेण्यासारखी आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो। गणेश भक्त आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो। परंतु ही संकष्टी जेव्हा मंगळवार येते तेव्हा हिला अंगारिका चतुर्थी म्हणून संबोधले जाते। ह्यामागची कथा ही तितकीच रंजक आहे, म्हणूनच नाटेश्वर मंदिरात अनेक भक्तगण येत असतात। नाटे, जैतापूर, होळी, धाऊलवल्ली, कुवेशी, गावडे आंबेरे, सिंधुदुर्ग, गोवा आदी भागातून भाविक दर्शनाकरता येत असतात। सन 1924 पासून आजपर्यंत या मंदिरात दर सोमवारी 9:30 अर्धा तास संगीत आरती होते आणि त्यानंतर भजन करण्यात येते। या गोष्टीला आज 90 वर्षे पूर्ण झाली आहेत। या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष श्री बबनराव ठाकूर आहेत। माधव ठाकूर नित्याने आपले कीर्तन याच मंदिरात सादर करतात। मंदिराच्या पहिल्या पूजेचा मान लिंगायत बंधूंचा असतो आणि त्यानंतर ब्राह्मण पूजा करतात। सकाळी नेहमीचा नैवेद्य दाखवल्यानंतर रात्री दही भाताचा नैवेद्य दाखविला जातो। प्रत्येक सणाच्या वेळी पालखी सोहळा होतो। सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकरता रविनाथ लिंगायत गुरुजी, सिद्धेश्वर लिंगायत, ओंकार लिंगायत, मधुकर लिंगायत, अक्षय लिंगायत, सुरेश लिंगायत आणि ज्ञानदीप लिंगायत हे खूप मेहनत घेत आहेत। आजच्या दिवसाला हा अंगारक संकष्टी योग प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्णपक्षातल्या तृतीयायुक्त चतुर्थीच्या दिवशी हा अंगारक योग घडून येतो आणि आजच्या दिवसाला सर्व विघ्नांचा, सकल पापांचा नाशकर्ता, विघ्नहर्ता असा महागणपती आपल्या समस्त भक्तांच्या यथाशक्ती यथाज्ञानान केलेल्या पूजनावर अर्चनेवर तृप्त होऊन सर्वांना दीर्घ निरोगी आनंदाचं आयुष्य देऊन मानसिक इच्छा ज्या काय आहेत त्या सफल करतो, पूर्णत्वास नेतो असा हा विघ्नहर्ता महागणपती ह्या गणपतीला या संकष्टीच्या पर्वणीला अनेक भक्त, अनेक भाविक त्यांची पूजा अर्चा करतात, आरती करतात, प्रसाद ग्रहण करतात आणि ह्या जीवनातला खरा जो काय आनंद तो मोक्षरूप आनंद प्राप्त करून घेतात असा आपल्या शास्त्र आधारामध्ये ह्या गणपतीची आजच्या दिवसाला तृतीयेच्या संध्याकाळी चतुर्थी जी व्यापून राहते अशा चतुर्थीला, संकष्टीला आणि मंगळवारी येणारी ही तृतीयायुक्त तृतीया व्यापिनी चतुर्थी ही अंगारक संकष्टी म्हणून आपल्या शास्त्रात प्रसिद्ध आहे। सर्व भाविक याप्रमाणे येतात आणि आपल्या आपल्या आराध्य गणपतीचं पूजन अर्चन करून तृप्त होतात। सर्वांना हा कल्याणकर्ता परमेश्वर महागणपती प्रसन्न होतो। सचिन नारकर, कोकणनाव, राजापूर।